नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहता गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण खताला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। खत मिक्स वगैरे करून टाकायचं, मी मिक्स वगैरे करताना दाखवू नाही शकलो, आत्तासुद्धा मी कामात आहे, तरी पण त्या कामाच्या वेळेत वेळ काढून मी हा व्हिडिओ बनवतोय। त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करून घ्या। आणि ज्या शेतकरी मित्रांनो, आपण अशा प्रकारे मिक्सर खत केलेलं आहे, तर 12-32-16 स्मार्टेकचं महाजन कंपनीचं घेतलेलं आहे। 100 किलो 2 बॅग घेतल्यात, त्यामध्ये युरिया 2 बॅग घेतल्यात, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट घेतलेलं आहे आणि 10 किलो फेरस सल्फेट घेतलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारचं एकदम ओलसर आपलं खत झालेलं आहे पूर्ण। जर तुम्हाला असं ओलसर जर टाकायला जमत नसेल तर तुम्ही लिंबुळे पेंडसुद्धा त्यामध्ये घेऊ शकता, त्याच्यामुळं काय वलसरपणाही होत नाही। तर अशा पद्धतीनं आपला डोस पडत आहे, बघू शकता। तर या ठिकाणी टाकायचं काम चालू आहे आणि रिझल्टसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळतील। वेळोवेळी व्हिडिओचं अपडेट आपण देत राहू व्हिडिओच्या माध्यमातून, बघू शकता। तर या ठिकाणी आपण सरी फोडून वगैरे घेतले आणि काय होतं, मग अगोदर जर टाकायचं भेटलं तर हिथं आपलं खत येणार उडून आणि पाणी आपलं राहणार हिथं, म्हणून आपण मातीआड केलं नाही। मातीआड खरं तर केलं तर चांगले रिझल्ट मिळतात, पण हिथं आपलं निडवा प्लॉट असल्यामुळं आपण वर टाकून आपल्याला काहीही फायदा होणार नाही, कारण आपलं पाणीच तिथं जाणार नाही त्याच्यामुळं, आणि मुळी आपली हिथंमध्ये, आणि तिथं खत टाकून कोणतंही फायदा होणार नाही। ह्यासाठी आपण मधोमध खत टाकून मधोमधच पाणी देतो आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा खत टाकून घेऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।